ज्येष्ठ कलावंतांच्या धर्तीवर लवकरच नोंदणीकृत वारकऱ्यांना देखील 5,000 रुपयांचं मानधन मिळणार आहे. याबाबतच्या प्रस्तावावर लवकरच राज्य सरकारकडनं अधिकृत शिक्कामोर्तब देखील होणार आहे. कोणत्या वारकऱ्यांना हे मानधन मिळेल पहा. वारकऱ्यांसाठी खुश खबर. वारकऱ्यांनाही मिळणार 5,000 रुपये मानधन. आर्थिक मदतीला सरकारची तत्वतः मंजुरी. कोरोना काळात पिचलेल्या वारकऱ्यांना महाराष्ट्र सरकार लवकरच आर्थिक मदतीचा हात देणार आहे. कोरोनामुळे लागोपाठ 2 वर्ष आषाढीची वारी होऊ शकली नाही, त्यात अर्थचक्र बिघडून गेल्यानं वारकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळंच नोंदणीकृत वारकऱ्यांना 5,000 रुपये मानधन मिळावं, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य संतपीठ उभं राहावं अशा मागण्या वारकरी साहित्य परिषदेनं केल्या होत्या. विधान भवनात झालेल्या बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी याबाबतच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली आहे. वित्त विभागामार्फत हा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायातील म्हणजे जे लोककला आहे, लोककलावंत आहेत, या सगळ्या घटकांना सुद्धा त्यामध्ये समावेश करता यावा अशी त्यांनी मागणी केली. मला असं वाटतं तत्वता ही मागणी रास्त आहे आणि आम्हाला मान्य आहे. त्याची रूपरेषा ठरवण्याचं काम सुरू आहे. या प्रस्तावानुसार महाराष्ट्रातील सुमारे 8,000 कीर्तनकार, पखवाज वादक आणि गायक अशा फडकरी लोकांना हे मानधन मिळणार आहे. कुणाला मानधन द्यावं याबाबतचे निकषही लवकरच ठरवण्यात येणार आहेत. पखवाजवादक, गायक यांना समाविष्ट करण्याची घोषणा करून हे मानधन देण्याची मान्यता दिली, त्याबद्दल वारकरी साहित्य परिषद त्यांचे आभारी आहे. त्याच पद्धतीनं फड परंपरेतील लोकांना कायमस्वरूपी मानधन देणार पंढरपूरच्या फडकऱ्यांना ही घोषणा त्यांनी केली. वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राचा आध्यात्मिक पाया मजबूत करणारा घटक. विविध कलांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम वारकरी करत असतात, त्यामुळं त्यांची काळजी घेणं ही समाजाची आणि मायबाप सरकारची जबाबदारी आहे. लातूरहून शशिकांत पाटील, सचिन कसबेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, पंढरपूर. छत्रपतींचा विचार म्हणजे 3 ते 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर वारामध्ये पावसानं हजेरी लावली. दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला तरी बारामती परिसरात रिमझिम पाऊस होतोय. या पावसाचा फायदा शेतातील उभ्या पिकांना होणार आहे, मात्र शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.